वाळूज परिसरातील जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कमळापूर येथे एकाच घरातील दोन दुचाकींना अज्ञातानं आग लावून जाळून टाकले आहेत। ही घटना सोमवारी 8 मार्चला भल्या पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। संजय बांगर हे कुटुंबासह जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात राहत आहेत। 8 तारखेला भल्या पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी दोन दुचाकींना आग लावली। आग भडकल्यानं दुचाकीच्या समोरील हेडलाईट फुटल्यानं आवाजानं सोसायटीतील नागरिक आणि बांगर कुटुंबीयांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि आग विझवली। या आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाले असून घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी धाव घेत पाहणी केली आहे। या प्रकरणी दुचाकी मालक विकी संजय बांगर आणि सूरज संजय बांगर यांनी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी अमोल लोहकरे यांनी नागरिकांकडून होत आहे। प्रेमिला संजय बांगर हे आता कमळापूर छत्रपती विहारामध्ये राहणारे आहे। 8 दिवस झाले आहे त्यांची गाडी गेली आहे। 8 दिवस झाले आम्ही गेलो तर आलं आमचं काही कोणावर पेन्शन आम्ही कोणाची भांडण नाही केलं काय नाही केलं। 3 वर्ष झाले कमळापूरमध्ये राहत होतो आम्ही कानडीच्या बिल्डिंग मध्ये आणि त्यांना आम्ही जर कोणाशी भांडण केलं असतं तर आम्हाला आमच्या गाड्या तिथंच पेटवलेल्या गेल्या असत्या। आम्हाला काय माहित नाही हे लोक जैतडू पण करून राहिले सगळे आमच्या घरचं कसं काय करू चांगलं चालून राहिलं म्हणून विषयाने आणि माझे पोरं पण सगळे आम्ही कंपनी जाते सगळे काम करते। रात्री 12 ते 1:30 दरम्यानमध्ये रात्री 2 गाड्या आमच्या जळाल्या आहे कॉलनीमध्ये छत्रपती विहार कमळापूर। ही अशी घटना पहिलीच वेळेस कमळापूर शहरामध्ये घडली। पहिले कधी अशी घटना घडलेली नाही। तर रात्री आम्ही NC दाखल केली आणि पंचनामा वगैरे भी एकच्या दीडच्या दरम्यानमध्ये पंचनामा झाला। डिपार्टमेंटची गाडी वगैरे आली ती फोन केला होता आम्ही तो आणि ते येऊन चेक करून भी गेले। तर ही पहिलीच घटना कमळापूर शहरामध्ये ही अशी नंतर घटना घडली नाही पाहिजे याच्यासाठी राऊंड वगैरे वाढायला पाहिजे आणि लक्ष जर रोडनं मेन रोडनं कोण येतं कोण जातं 12च्या नंतर त्याच्यावर बी लक्ष असलं तर या घटना घडणार नाही असं मला वाटतं। आणि तसे आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं CC कॅमेरे वगैरे तिकडे बसणार आहे। संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद।